आज तुमच्यातील प्रत्येकाने म्हणायला हवं प्रभू तुझ्या मनासारखं मला बनव हे नाही की मला हे दे मला ते दे मला हे बनायचंय मला ते बनायचंय मला हे हवंय मला ते हवंय आणि तू मला ते दिलं नाहीस तर मला वाटेल तू माझ्यावर इतरांनी इतकी प्रीती करत नाहीस नाही प्रभूला ऐकायचंय प्रभू मी इथे आहे तू मला तुझ्या मनासारखं बनव आणि मी काहीही मागत असलो तरी जर ते योग्य नसेल तर मला ते देऊ नकोस एक सांगू तुम्हाला हवी असलेली जगातली पहिली गोष्ट नेमकी ती असते ज्यासाठी देवाने तुम्हाला निवडलेलं नसतं तुम्ही दुःस्वप्न सांगता पण दुस्वप्न म्हणजे अशा गोष्टी करणं ज्या तुमच्यावर देवाची कृपा नाही मला हे करताना कष्ट होत नाही कारण हे माझं पाचारण आहे इथे उभं राहून सलग चार पाच तास बोलू नये मला थकवा जाणवत नाही माझ्या तोंडून काय निघेल याची मला कल्पना नसते पण मी निश्चिंत असते कारण मला माहिती आहे देव माझ्यासोबत आहे तुम्हाला सांभाळून घेईल पण मला खात्री आहे डॉक्टर पौलाप्रमाणे मीही तुमच्यावर शस्त्रक्रिया करावी असं तुम्हाला वाटत नसेल मी गावं असं तुम्हाला वाटणार नाही मी नेहमी इतरांपेक्षा वेगळ्या टाळ्या वाजवते मी करते असं आणि देव म्हणतो आणि आराधनेच्या सभेत जेव्हा मी टाळ्या वाजवते तेव्हा त्या तालासुरात वाजवता याव्यात म्हणून मला इतरांकडे बघावं लागतं आणि मला ठाऊक नाही असं का होतं पण किती प्रयत्न केला तरी मला ते जमत नाही मला वाटतं मी त्या थोड्या लोकांपैकी जे नेहमी इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करतात मला माहीत नाही पण खरंच देव चांगला आहे हा होता माझा लहानसा संदेश मला देकडून मला वरचा चला आता जर तुम्ही इथे आहात आणि तुमच्या भावंडांचा तुम्हाला हेवा वाटतो तुमच्या भावाचा किंवा बहिणीचा जे तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहेत जे तुमच्यापेक्षा गुणसंपन्न आहेत जे तुमच्यापेक्षा श्रीमंत आहेत जे आईवडिलांचे अधिक लाडके आहेत जे हे आहेत आणि ते आहेत तुम्ही त्यावर मात का करत नाही त्याच्याकडे तसं आहे त्याच्याकडे हे आहे त्याच्याकडे ते माझ्याकडे नाही आपल्याला कळत नाही की देव जे करतो ते का करतो आपल्याला तर हेही कळत नाही की लोकांच्या मनात काय चालू असतं बाहेरून ते शांत दिसत असले तरी तसे ते नसतात लोकांकडे तुम्हाला हवं असलेलं सगळं असलं तरी म्हणजे असं नाही ते सुखी आहेत देव हा आजवर मी पाहिलेल्या सगळ्यात आनंदी आणि सगळ्यात समाधानी आणि सगळ्यात स्थिर असलेल्या लोकांपैकी एक आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे त्याला ठाऊक आहे की त्याची निवड कशासाठी झाली आणि कशासाठी नाही आणि तो देवाच्या कृपेबाहेर जगण्याचा कधीही प्रयत्न करत नाही नक्कीच नाही आमेन धाकट्या भावाचं पाप साहजिकच फार गंभीर आहे पण थोरला भाऊ हरवला होता त्याच्या धाकट्या भावासारखाच तोही हरवला होता तर इथे दोन प्रकारचं हरवणं आहे एक पापात हरवला होता दुसरा आपल्या धार्मिकतेत हरवला होता पण तो काही देवाच्या धार्मिकतेत हरवला नव्हता तो हरवला होता स्वतःच्याच धार्मिकतेत तो हरवला होता त्याच्या कर्मठ अशा धार्मिक प्रवृत्तीत तो हरवला होता सत्कर्मांमध्ये ज्या क्षणी आपण इतरांवर टीका करून त्यांचा न्याय करतो किंवा त्यांना तुच्छ मानतो तेव्हा आपल्याला गरज असते मनोवृत्ती बदलण्याची एक माणूस मला म्हणाला की तो आपल्या पत्नीला दर आठवड्यात मनोवृत्ती बदलण्यासाठी माझ्या सभेला पाठवतो आज तुमच्यापैकी किती जणांनी आपल्या मनोवृत्ती थोडासा थोडासा तरी बदल केलाय जर तुम्ही तो केला नसेल तर मी स्वतःलाच उपदेश करीन मला आनंद वाटतो देवाने मला हा संदेश द्यायला सांगितलाय जो मला नेहमी सरळ ठेवतो थोरला मुलगा अंधा होता आपल्या स्थितीविषयी मला वाटतं तुम्ही हा भाग समजून घ्या जी जी मनोवृत्ती थोरल्या भावाची होती ती खूप धोकादायक आणि फसवी वृत्ती होती ज्यामुळे तो दुरावला आपल्या बापापासून जेव्हा आपली अशी कर्मठ मनोवृत्ती असते आपण विचार करतो आपण फार चांगले आहोत इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत त्यांच्यापेक्षा अधिक चांगलं काम करतो या उलट देव आपल्याला त्या लोकांसाठी प्रार्थना करायला सांगतो त्यांना दया दाखवायला सांगतो त्यांची आत्मिक चिंता व्हायला सांगतो आणि म्हणूनच तेव्हा अशा प्रकारची मनोवृत्ती आपल्याला पित्यापासून दूर नेते आणि जसं आपण त्याच्या समक्षतेत यायला हवं तसं आपण येऊ शकत नाही आपण लोक अठरा पाहू आता या मनोवृत्तीकडे नजर टाकूया ही मनोवृत्ती इतकी फसवी आहे की ज्यांच्याकडे ती असते ते लोक ती मान्य करायला तयार होत नाहीत पण एक सांगू का देवाबरोबर खऱ्या अर्थाने चालायला सुरुवात केल्यानंतर आरंभीची काही वर्ष इतकंच नाही तर सेवेत आल्यानंतर हे पुष्कळ वर्ष मी पहिल्या दर्जाची अति कर्मठ अशी परुषी होते आणि जर ही वृत्ती तुमच्यातून गेली नाही ती तशीच राहिली तर मी गळ घालणार नाही पण हे सुचवीन की तुम्ही ही सीडी घेऊन परिचयाच्या करमठ व्यक्तीला द्या आणि जर ही वृत्ती आपल्यातून गेली नाही तर आपण प्रभूसाठी कधीच उपयोगी ठरणार नाही जी व्यक्ती स्वतःला देवाच्या स्वाधीन करते तिचा उपयोग देव कसा करतो हे सगळ्यांना पहायचंय नक्कीच आता नीट ऐका जी स्त्री किंवा जो पुरुष देवाला सर्व गौरव देतो त्याला देव कसा उपयोगात आणतो ते देवाला सर्व जगाला दाखवायचंय कारण जेव्हा तुम्ही स्वतःला गौरव देता तेव्हा देव तुमचा उपयोग करूच शकत नाही आपण देवाशिवाय काहीच करू शकत नाही हे समजलेल्या व्यक्तीला शोधणं देवासाठी फार कठीण काम असतं एवढं नक्की आणि आज मी तुम्हाला आणखी एक गोष्ट शिकवली आहे ती म्हणजे प्रभूद्वारेच आपण सर्व काही करू शकतो ही नम्रता आपल्यात यायलाच हवी नम्रता ही पहिली वृत्ती आहे ज्यासाठी आपण देवाकडे मागायला हवं माझ्याकडे अँड्र्यू मरेचं नम्रतेवरचं पुस्तक आहे आणि मी ते पुस्तक वर्षातून किमान एकदा तरी वाचतेच वाचते कारण जेव्हा मी पहिल्यांदा ते पुस्तक वाचलं त्याने मला मोडून टाकलं पूर्णत मला कल्पना नव्हती माझ्या दुर्गंधीयुक्त कर्मठ मनोवृत्ती आहे आणि मला समजू लागलं की आपल्या तशी कर्मठ वृत्ती असते तेव्हा आपण इतरांना वाईट वागवतो त्यांच्या उणीवा आणि दुर्बलता पाहून आपण त्यांच्या संबंधाने फारच अधीर होऊन जातो पण स्वतःच्या उणीवा पाहत नाही खरं तर मी वेगाने काम करते आणि पूर्वी पूर्वी जे लोक माझ्या वेगाने काम करायचे नाही त्यांच्याशी जुळवून घेणं मला कठीण जायचं जा। पण मागील काही वर्षात मला शिकावं लागलं की प्रत्येकजण माझ्यासारखा नाही आहे जे काही मी उत्तमरित्या करू शकते ते फक्त देवाच्या दयेने आणि कृपेनेच करू शकते आणि जर देवाने मला जलद निर्णय घेऊन वेगात काम करून घेण्याची कृपा पुरवली आहे तर त्याचं कारण हेच आहे ज्या सेवेसाठी त्याने मला बोलवले त्यासाठी मी सज्ज व्हावं पण प्रत्येक व्यक्ती अशी असू शकत नाही म्हणून लोकांशी कठोरतेनं वागण्याची गरज नाही किती जणांना ना कालचा माझा संदेश आठवतोय हो माझे जू आपणावर घ्या माझ्यापासून शिका कारण मी नम्रहीन लीन व सौम्य आहे मी कठोर कडक धारदार दबाव देणारा नाही येशूने म्हटले हे होतं त्याच्या खोल अंतर्गत मनोवृत्तीविषयी लोक अध्याय अठरा वचन नऊ आपण धार्मिक आहोत म्हणजे आपण नीतिमान आहोत आणि देवासमोर आपले योग्य स्थान आहे असा जे कित्येक स्वतःविषयी भरवसा धरून इतर सर्वां तुच्छ मानित होते आणि नगण्य समजत होते अशा लोकांना त्यांनी दाखला सांगितला आता आपण नीतीमान आहोत ते ख्रिस्ताच्या रक्तामुळे पण एक वरदान म्हणून देवाने स्वतःबरोबर आमचं नातं जोडलंय या गोष्टीच्या ज्ञानामुळे आपण नम्र असायला हवं येशू म्हणाला त्या माणसाला वाटलं तो स्वतःमुळे नीतीमान आहे त्यामुळे तो इतरांना तुच्छ मानत होता आणि त्यांना वाईट वाईट समजत होता दोन माणसे प्रार्थना करावयासवर मंदिरात गेले एक परुषी होती दुसरा जकातदार होता एक कर्मठ होता दुसरा पापी होता तुम्ही असंही म्हणू शकता एक धाकटा भाऊ होता दुसरा थोरला होता आणि परुषाने त्या कर्मठ माणसाने इतरांना दाखवण्यासाठी उभे राहून मी या शब्दाचा सखोल विचार केला आपण सर्वांवर आहोत हे त्याला आपल्या मुद्रेवरून दाखवायचं होत हे वृत्ती आपल्या स्वरातूनही दिसते अ होय पित्या देवाची स्तुती असो हॅल लोया ओ हा कर्मठ हावेश मला सोसवत नाहीये तो लोकांना इतकं ढोंगी बनवतो की प्रार्थना करताना त्यांच्या स्वरातही तो उतरतो <laughs> एका चर्चमध्ये मी जात होते आणि तिथे एक स्त्री फार गोड होती ती पण जेव्हा ती प्रार्थनेला सुरुवात करायची ओ पवित्र पित्या त्या म्हणजे ते असं काही होतं की म्हणजे मी तिच्याशी मुळीच एकरूप झाले नाही कारण मीही त्यात फसलेच होते अरे बाबा तुम्ही कोणावर शायनिंग मारताय मी आहे प्रभू मला तू आवडतोस तू अद्भुत आहेस तो प्रार्थना करू लागला मला हे आवडतं वचन अकरा इतरांना दाखवण्यासाठी उभं राहून तो स्वतःशीच प्रार्थना करू लागला तो देवाशीही बोलत नव्हता खरं तर तो स्वतःलाच प्रभावित करत होता तुम्ही कधी अशा कचाट्यात सापडला का की खरोखर खरोखर देवाशी बोलण्याऐवजी जमावातील प्रत्येकाला माझे शब्द कसे आवडतील याचीच तुम्हाला चिंता वाटत होती सांगा चला आता मी या गोष्टी नेहमी केल्या होत्या असं मान्य करणारी फक्त मीच एक व्यक्ती इथे आहे का आणि बघा तो काय म्हणाला ते बाप रे हे देवा मी तुझे आभार मानतो की इतरांसारखा मी नाही <laughs> आता सांगा असं कोण करील पुष्कळजण असं बोलणार नाहीत पण जेव्हा आपण कुणीतरी काहीतरी केल्याचं ऐकतो तेव्हा आपण म्हणतो मी असं केलंच नसत कधी ओ जर देवाने तुम्हाला एकटं सोडलं तर तुम्ही काय कराल ठाऊक नाही तुम्हाला चला आता देवाचा आत्मा तुमच्या जीवनात असल्यामुळे आपण करणार नाही असं आपल्याला वाटत पण देवाने आपला हात काही क्षणांसाठी दूर केला तर ठाऊक नाही आपण काय करू म्हणून इतरांनी पाप केलं तर असं कधीच म्हणू नका की मी असं केलंच नसतं कधी तुम्ही मानता काहे का मी तर आनंद लुटते इथे मी तिसरा संदेश देतय स्वधार्मिक मनोवृत्ती मी तुझे आभार मानतो देवा की इतरांसारखा मी नाही <laughs> मी तुझे आभार मानतो की इतर माणसांसारखा मी लुबाडणारा अधर्मी व्यभिचारी बघा तो हे बघत होता की ते कोणत्या चुका करतात आणि ते ज्या चुका करतात त्या योग्य नाहीत पण त्याला ही जाणीव झाली नाही की इतरांच्या चुकांकडे पाहण्याची त्याची ही मनोवृत्ती देवाच्या दृष्टीत त्यांच्या पापापेक्षाही घृणास्पद होती हे शक्य आहे का की एखादी व्यक्ती पाप करते आणि त्यांच्या पापांप्रती आपली स्वधार्मिक न्यायखोर वृत्ती त्यांच्या पापापेक्षाही अधिक किळसवाणी ठरू शकते हे शक्य आहे का सांगा मला तुम्ही माझ्या जीवनात मी या विषयाचा सखोल अभ्यास केलाय कारण मी अशी होते की मी नेहमी म्हणायचे योग्य तेच कर <laughs> पण जरी तुम्ही योग्य ते करत नसाल तरीही मला हे सांगायला खूप आनंद वाटतोय की त्या वचनांनी मी एक, एक गूज सांगते मत्ता अकरामधल्या त्या वचनांनी जे आपण काल वाचलं माझे जू आपणावर घ्या माझ्यापासून शिका कारण मी नम्र सौम्य आणि दिन एक कठोर धारदार आणि दबाव आणणारा नाही मी अक्षरशः ते वचन कित्येक वर्ष माझ्या पर्समध्ये बाळगायचं आहे आणि जेव्हा कधी तो दुर्गंधीयुक्त स्वभाव माझ्यामध्ये पुन्हा उफाळून यायचा तेव्हा मी ते, ते बाहेर काढायचे कारण माझी देखभाल अशा माणसाकडून झाली होती जो कठोर करमट ताट टिकाखोर वृत्तीचा होता पुष्कशा वाईट सवयी मी त्याच्याकडून उचलल्या होत्या जरी मला तसं व्हायचं नव्हतं तरीही आज मी तुमची याचना करते जर तुमच्यापैकी कोणी न्यायखोर असेल टिकेखोर असेल किंवा करमठ असेल जर स्वतःकडे स्वतःकडे पाहून इतरांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत अशी समजण्याची तुमची वृत्ती असेल तर मला माहिती आपल्याला हे मान्य करणं जड जातं आपण म्हणतो मी तसा मुळीच नाही आहे तुम्ही कुणाला टाळता कुणाला वगळता <laughs> कुणाला नाकारता गरीबांना तुम्ही कसं वागवता जेव्हा कुणी तुमच्या पुढे आपली कार घेऊन जातं आणि तुमच्या गाडी समोर ती पार्क करतं तेव्हा तुम्ही कसे वागता काही ना ते ठीक वाटतं पण काही जण वेळेपिस mm. बघा स्कॅनलन यांची चर्च मधल्या लोकांची एक समस्या होती ते म्हणाले की आम्हाला ते ते लोक तिथे बघा अतिशय वाईट लोक होते ज्यांच्यासाठी इश्यू आलाय <laughs> बघा चर्च मधल्या लोकांचं कुठे चुकत असेल तर ते हे की आपण सगळे छान सुटाबुटात वापरतो इतके फुगलेले असतो की उडायचंच बाकी राहत आणि वक्त्याला आपण इतके व्यस्त ठेवतो की त्याला कुठल्याही गरजवंतासाठी वेळच उरत नाही मग कारण त्याने आपल्याला असं आपल्याला सतत वाटत राहत बघ ना पायक साहेब माझ्या जवळून गेले पण काहीच बोलले नाहीत माझ्याशी मला आज खूप उदास वाटतंय कुठलं संकट तरी येणार नाहीये ना देवाला अशा वृत्तीची किळस वाटते याच्याशी किती जण सहमत आहेत मी हा संदेश <laughs> मी हा संदेश का देते सांगू का कारण मी नुकतंच या विषयावरचं पुस्तक वाचलंय तुम्ही हे नीट समजून घ्या जर तुम्ही या वृत्तीवर मात केली नाही तर ती वृत्ती तुमचा ताबा घेईल लोक मला विचारतात तुम्ही कुठला अभ्यास जास्त करता मी म्हणते फक्त स्वतःला सरळ ठेवण्याचा कारण जर मी तुम्हाला खंडीभर गोष्टी सांगितल्या त्यातली एकही गोष्ट मी केली नाही तर मला त्या गोष्टी सांगण्याचा अधिकारच नाहीये मी नम्रतेवर पुस्तकं वाचली आहेत मी क्षमाशीलतेवरही भरपूर वाचलंय मी थोरल्या आणि धाकट्या मुलांवरही भरपूर वाचलेला आहे आणि मी त्या थोरल्या भावासारखी तर नाही ना जो आपल्या धाकट्या भावाला नेहमी तुच्छ मानायचा आणि त्याला आपल्या गोटातला मानायचा नाही याची मला खात्री करून घ्यायची असते खेदाची बाब ही की आपल्याला समजण्याआधीच ही वृत्ती आपल्यात येऊ शकते तो परुषी इतरांना दाखवण्यासाठी लांब उभा राहिला आणि म्हणाला मी इतरांसारखा नाही आहे ब्लाबलाबला वचन बारा मी आठवड्यातून दोनदा उपवास करतो सर्वांचा दशांश देतो आणि मी नेहमी चर्चमध्ये हजर असतो मी, मी लोकांचं स्वागत करतो मी गानसमूहात आहे मी ऑस्टिनच्या शेजारी बसतो <laughs> <laughs> खरं सांगू मी सुद्धा या सगळ्यातून पार आहे मला आठवते मी विचार करायचे चर्चच्या पार्किंगच्या जागेत माझं जा नाव असणं ही जगातली मोठी गोष्ट आहे कारण मी स्टाफचा एक भाग होते आसनावर माझं नाव असायचं समोरून दुसऱ्या खुर्चीवर आणि माझं आसन फक्त माझंच होतं माझी पार्किंगची जागा माझीच होती ऑफिसच्या दारावरही माझं नाव होतं इथवर येऊनही माझी स्थिती केविलवाणी आणि अस्ताव्यस्त होती मला वाटायचं जीवनात याच गोष्टी महत्वाच्या आहेत इतरांना वाटायचं की मी महत्वाची व्यक्ती आहे पण मला ही संकटातून आणि डुकरांच्या शेतातून जाऊन म्हणावं लागलं प्रभू मला तुझ्या मनासारखं बनव बाकी सर्व गोष्टी फक्त केर कचरा आहेत बाकी काही नाही प्रेषित पौल काय म्हणतोय मी यातून गेलोय मी एक परुषांचा परुषी होतो मी जगातला सर्वोच्च शिक्षण घेतलं होतं मी उच्च कुळातला होतो आणि मी हे होतो ते होतो तो म्हणतो मला समजलंय या गोष्टी केर कचरा आहेत आणि या शरीरात असताना हे प्रभू तुला ओळखल्यामुळे मला मृतातून बाहेर काढणाऱ्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्यामुळे मी सर्व गोष्टी केर कचरा लेखतो सर्व गोष्टी मला वाटतं हे समजणं खूप महत्वाचं आहे की ख्रिस्ताबरोबर आपलं नातं जितकं मजबूत होत जातं तितकच आपली कर्मट वृत्ती सुद्धा कमी कमी होत जाते आणि आपण आपल्या जीवनाचा आनंद अधिकाधिक लुटत जातो आज पुन्हा जिंजर माझ्यासोबत आहे कर्मट वृत्तीविषयीच्या तुमच्या प्रश्नांना माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तर जॉयस गेल्या वेळी आपण एका प्रश्नासंबंधी सर्वांची उत्सुकता ताणून धरली होती आणि मला ठाऊक आहे की तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्याल <laughs> जे ऐकायला सर्वजण उत्सुक आहेत जाणून की तुम्ही स्वतंत्र आणि कर्मट या वृत्तीमधलं संतुलन कसं काय साधाल मला वाटतं हा फार मोठा प्रश्न आहे नाय का हो हा नक्कीच महत्वाचा प्रश्न आहे मी असं म्हणणं पसंत करेन की स्वातंत्र्य आणि पावित्र्य याच संतुलन आपण कस कसं राखू शकू आणि बघा कर्मटपणात पावित्र त्र्य असतंच असं नाही पण जे पुष्कळ लोक पवित्र जीवन जगण्याचा प्रयत्न करतात ते बऱ्याचदा कर्मटपणात ओढले जातात कारण अशा टप्प्यापर्यंत येणं सोपं असतं जिथे काही करायची भीती वाटते अगदी कशाचीही आणि सुरुवातीलाच मला सांगायचं आहे की उत्तर द्यायला हा काही सोपा प्रश्न नाही मला नाही वाटत की मी याची सगळी उत्तरं देऊ शकेन कारण मीसुद्धा या क्षेत्रात शिक ते रोजच आणि माझ्या मते याची चावी रोमकरस पत्र सात मध्ये आपल्याला आढळते ज्यात म्हटलंय तर आता ज्याने आपण बद्ध होतो त्याच्या संबंधाने मृत झाल्यामुळे आपण मुक्त झालो आहोत ते नियमशास्त्रापासून म्हणून आपण आत्म्याने सेवा करावी तेव्हा नियमशास्त्र तुम्हाला गुलाम बनवतं ते तुम्हाला जखडून ठेवतं कारण सैतानाकडे कधीही नियमांची कमतरता नसते मला नेमका आकडा ठाऊक नाही पण मी असं ऐकलं आहे देवाने आरंभी ज्या दहा आज्ञा दिल्या होत्या त्या येशू येईपर्यंत बावीसशे नियमांमध्ये परिवर्तित झाल्या होत्या ज्याचं यहुदी लोकांना पालन करावं लागायचं तर कर्मटपणा हा एकदा का सैतानाद्वारे लोकांच्या मनावर बिंबवला गेला की त्याचं काम सोप्पं होतं कारण सर्व काही नियमांद्वारे चालत असतं आणि लोक त्याला अनुसरतात ज्यामुळे त्यांना काही केल्यासारखं वाटतं आणि ख्रिस्तावर टेकून राहण्याचा त्याच्याशी काडीमात्र संबंध नसतो कारण जे काही तुम्ही करता ते तुमच्या दृष्टीने अगदी योग्य असतं म्हणून हे खूप महत्वाचं आहे की महत ख्रिस्ताशिवाय आपण काहीही करू शकत नाही येशू आपल्याला धर्म देण्यासाठी मरण पावलं नाही तर देवासोबत आपलं नातं जोडण्यासाठी देवाबरोबरच्या या पवित्र नात्यामुळे आपण पवित्र जीवन जगण्यासाठी योग्य इच्छा धरतो आपण काही प्राप्त करण्यासाठी चांगली कामं करत नाही आपली हृदय नीट झाल्यामुळे आपण सत्कर्मे करतो म्हणून पाऊल म्हणतो की जर तुम्ही नियमशास्त्राखाली असाल तर गुलाम आहात जेव्हा आपण नियमशास्त्राशी बद्ध होतो तेव्हा त्याच्या संबंधाने मृत होतो पण आपण नियमशास्त्रापासून मुक्त झालो आहोत आत्म्याच्या सेवेसाठी तेव्हा जर आपल्याला हे नीट समजलं तर आपण लोकांना त्यांची नवीन जबाबदारी सांगू शकतो त्यामुळे ते आता कुठल्याही धार्मिक नियमांचं पालन करण्यास बांधील नाहीयेत आणि प्रत्येक संस्थेचे स्वतःचे असे नियम असतात आणि जर आपण एखाद्या संस्थेचा हिस्सा नसू तर आपण स्वतःच नियम बनवतो नाही का म्हणजे कोणतीही गोष्ट नियम बनू शकते घर स्वच्छ करणं नियम बनू शकतं माझ्या जीवनात अशी एक वेळ होती की जर मी रोज साफसफाई केली नाही तर मी अस्वस्थ व्हायचे आणि तो घराचा एक नियम झाला होता आणि ते आम्हाला करावंच लागत होतं म्हणून आपण आता नियमांखाली जगत नाही अ ते लक्षात ठेवावं नाहीतर लोक घाबरतात म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय म्हणजे मला असं नाही म्हणायचं की दहा आज्ञा रद्द झाल्यात नाही तर बायबल म्हणतं देवाने आपल्याला नवीन हृदय दिलंय त्याने आपला आत्मा आपल्यात ठेवलाय त्यामुळे आपल्याला गरज आहे ती पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन त्याच्याद्वारेच घेण्याची आणि खरंच आज एकाने मला असा प्रश्न विचारला होता जो खरोखर मला स्पर्शून गेला तर याविषयी मी मी काय करावं आणि मी म्हटलं की एक सांगू का याचं उत्तर मी बायबलमध्ये शोधून दाखवू शकणार नाही तुम्हाला फक्त ते, ते देवाकडूनच ऐकावं लागेल आणि अशा परिस्थितीत तुम्ही काय करावं ते जाणून घ्यावं लागेल तुम्हाला तुम्ही पंचवीस वेगवेगळ्या लोकांना विचारलं तर ते तुम्हाला वेगवेगळी उत्तरं देतील आणि प्रामाणिकपणे लोकांना नियमांखालून बाहेर यायला अजिबात आवडत नाही याचं कारण हेच की त्यांना नियमाखाली राहणं सोयीस्कर वाटत असतं कारण असं केल्यामुळे पवित्र चालण्याची जबाबदारी घ्यावी लागत नाही पण जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याच्या नेतृत्वाखाली चालता तेव्हा तुम्ही अतिशय उत्साही असता तुमच्यात एक प्रकारचा ताजेपणा असतो नाविन्य असतं तुम्हाला इतर कुणाबरोबर स्वतःची तुलना करावी लागत नाही स्पर्धाही करावीशी वाटत नाही मी माझ्या प्रार्थनामय जीवनातही पवित्र आत्म्याकडून मार्गदर्शन घेत असते रोजचा नियम बनवण्यापेक्षा हे नक्कीच चांगलं आहे मी इतका वेळ प्रार्थनेत घालवते मी अमुक्तमुक विषयांसाठी प्रार्थना करते मी अमुक्तमुक करते मग तमुक्तमुक करते मग मी अमुक्तमुक करणार अशा प्रकारचे नियम सांगणारे अनेक लोक तुम्हाला भेटतील आणि अगदी सगळीकडेच पण जर तुम्ही पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन स्वीकारलं माझ्या जीवनात असं झालं एकदा की मी फक्त ऐकायचं काम केलं पवित्र आत्मा मला म्हणत होता आज तुला फक्त ऐकायचंय त्या दिवशी मी अगदी छान संदेश ऐकला बघा बऱ्याच वेळेला असं होतं मी फक्त बोलत असते बोलत असते बोलत असते पण एखाद्या दिवशी दे मला देवासोबत वेळ घालवावसा वाटतो किंवा संगीत संगीत ऐकावंसं वाटतं किंवा आणखी काहीतरी करावंसं वाटतं पवित्र आत्मा नेहमी ताजेपणा आणि नाविन्य आणतो पण पवित्र आत्म्याच्या नेतृत्वाखाली चालण्याचं चा धैर्य आपल्यात असायला हवं कारण पुष्कळदा आपलं धैर्य खचता आपण घाबरून म्हणतो चला आपण नियम पाळलेलेच बरे कारण नियम पाळल्यावरच कळतं की मी ठीक आहे पण नियम नेहमीच आपला आनंद चोरतात आणि मुख्य म्हणजे मी तर असं म्हणेन की जर आपण नियमांचं पालन करत बसलो तर आपल्या वाटेला फक्त निराशाच येतो आणि नियमाचं पालन करण्याविषयी तुम्ही जे सांगत आहात त्याच्यामध्ये आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणाऱ्या स्वातंत्र्यात चालणं यात मोठा फरक आहे यामुळे आपण आज्ञा पालनातून सुटत नाही तर ते प्रीतीनं केलेलं आगदी खरंय पुन्हा एकदा मला हे सांगावसं वाटतं की शिकणं आणि समजणं हे सोपं नाहीये कारण नियमांचे पालन करायला आपण बांधील झालो आहोत पण आपण त्यात अडकू नये याची काळजी घ्यावी मला असं म्हणायचं की याची काही नियमावली नाहीये मी याला नियमावलीच म्हणते नियम म्हणत नाही पण जर तुम्ही पवित्र आत्म्याच्या नेतृत्वाखाली राहायला शिकला तर तो नेही तुम्हाला मार्गदर्शन करील पण यासाठी तुम्हाला देववचनाची माहिती असायला हवी आमच्या सोबत रहा माहिती मिळवा उद्या पुन्हा आम्हाला साध्या कर्मट मनोवृत्तीविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही तुमची प्रशंसा करतो जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत एकत्रपणे आम्ही अन्न वस्त्र पुरवतो आणि राष्ट्रांना सुवार्थ सादर करतो कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा भेट द्या के एम एम इंडिया वर आजच तुमच्या प्रार्थना विनंत्या सादर करा आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा जॉईनच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या सहभागी व्हा आम्ही येशूची प्रीती जगभरात वाटतो